प्रिय रसिक बंधू आणि भगिनींनो, खास आपल्या मनोरंजनासाठी हा कवालीचा जंगी सामना आयोजित केलेला आहे। तेव्हा महाराष्ट्राच्या ख्यातनाम गायिका कविता शिंदे आणि पार्टी मुंबई विरुद्ध एकनाथ माळी आणि पार्टी पनवेल असा हा कार्यक्रम होणार आहे। तेव्हा सर्वांना विनंती आहे की आपण हा कार्यक्रम शांतचित्ताने ऐकावा। सामना तुझा आणि माझा होणार आहे कविता। सामना तुझा आणि माझा होणार आहे, बघता बघता या रसिकांना मजा येणार आहे। मी ही गाणार आहे आणि तू ही गाणार आहे, मी ही गाणार आहे आणि तू ही गाणार आहे। अगं तुझ्या प्रत्येक गाण्याचं उत्तर मी देणार आहे। भिडता नजरेला नजर गालात हसली आहे, भिडता नजरेला नजर नजरेला नजर भिडता नजरेला नजर गालात हसली आहे। माझ्या संग फिरताना किती काना दिसली आहे, कितीदा त्या वडा खाली वाट माझी बघत बसली आहे, कितीदा त्या वडा खाली वाट माझी बघत बसली आहे। आणि जो तो म्हणतो ही कविता ह्या एकनाथ माळ्याच्या जाळ्यात फसली आहे। ऐका, गीत सादर होत आहे। मुंबईची पाहुणी पनवेलला येते आहे आणि ती एका माळ्याच्या मळ्यामध्ये जाती आहे। तिथे ती काय काय बघती आहे, तो तिला मळा किती पसंत येतोय ऐका। गाजर मुळा निकेळा रताळा, हो गाजर मुळा निकेळा रताळा, खायला चटवली ही खायला चटवली। या मुंबईच्या या मुंबईच्या या पाहुणीला या माळ्यानं पटवली, या मुंबईच्या पाहुणीला या माळ्यानं पटवली, या मुंबईच्या पाहुणीला या माळ्यानं पटवली। गाजर मुळा निकेळा रताळा, हो गाजर मुळा निकेळा रताळा, खायला चटवली लई लई खायला चटवली। या मुंबईच्या
या मुंबईच्या पावनीला या माळ्यान पटवली त्या पावणीला माळ्याने पटवली ही पावनी मुंबई वाली ही पावनी मुंबई वाली पहिल्यांदाच माळ्यावर आली आत्मळा बघाया गेली आत्मळा बघाया गेली आत्मळा आत्मळा बघाया गेली आत्मळा बघाया गेली मुळा बघून चकित झाले नजरेला या नजर भिडता हो नजरेला या नजर भिडता हळूच कटवली हिला हळूच कटवली या मुंबईच्या या मुंबईच्या पावनीला या मायान पटवली ऐका बंधुनो तो पाहून लाल लाल गाजर ती पोरगी ती पावनी मळ्यामध्ये गेलेली आहे आणि मळा बघती आहे तो पाहून लाल लाल गाजर हिच्या तोंडाला फुटला पाजर हिच्या तोंडाला फुटला पाजर हिच्या तोंडाला फुटला पाजर हिच्या तोंडाला फुटला पाजर म्हणून काय म्हणायचं आहे अरे किसी को मछली तो किसी को तितली पसंद आई किसी को मछली तो किसी को तितली पसंद आई किसी को फूल तो किसी को कली पसंद आई किसी को पेड़ तो किसी को डाली पसंद आई किसी को पेड़ तो किसी को डाली पसंद आई अरे इस माली को ये बंबई की चमेली पसंद आई तो पाहून लाल लाल गाजर तो पाहून लाल लाल गाजर हिच्या तोंडाला फुटला पाजर हिच्या तोंडाला फुटला पाजर हिच्या तोंडाला फुटला पाजर हावऱ्यावानी खाई खरोखर हावऱ्यावानी कविता एवढी हावरी का ग तू हावऱ्यावानी खाई खरोखर एक नंबर खादाड मांजर एक नंबर खादाड मांजर एक नंबर खादाड मांजर अरे थकक लागली खाऊ न फुगली हो अरे थकक लागली ना खाऊ न फुगली हाऊस फिटवली हिची मी हाऊस फिटवली या मुंबईच्या पावनीला या माळ्यान पटवली पोर आधीच तरणी ताठ ही पोर आधीच तरणी ताठ हिची मायाशी पडली गाठ काय हिची मायाशी पडली गाठ हिची मायाशी पडली गाठ म्हणून म्हणायचं ऐका बंधूनो कुछ ही दिनों में मौसम सुहाना आने वाला है कविता कुछ ही दिनों में मौसम सुहाना कुछ ही दिनों में मौसम सुहाना आने वाला है उस मौसम में मुझ जैसा इंसान कुछ खोने वाला है कुछ पाने वाला है मगर तुझसे एक रिक्वेस्ट है मेरी कुछ ही दिनों में मौसम सुहाना आने वाला है उस मौसम में मुझ जैसा इंसान कुछ खोने वाला है कुछ पाने वाला है मगर मुझसे
मगर तुझसे एक रिक्वेस्ट है मेरी, मगर तुझसे एक रिक्वेस्ट है मेरी, अपने ओठों को मेरे हवाले कर दो, अपने ओठों को मेरे हवाले कर दो जाने मन। अरे एक चुम्मा देने से तेरा कितना नुकसान होने वाला है। हा पोरा दिस तरणी ताठ हिचिमाळ्याशी पडली गाठ, हिचिमाळ्याशी पडली गाठ, हिचिमाळ्याशी पडली गाठ। मी सांगत नाही खोट, मी सांगत नाही खोट, मुळा खाऊन फुगलं पोट, मुळा खाऊन फुगलं पोट, मुळा खाऊन फुगलं पोट, मुळा खाऊन फुगलं पोट म्हणायचं काय। अरे हिच्या नावाची केवाळ्यामधी हो, हिच्या नावाची केवाळ्यामधी फोम ही उठवली, कुणीतरी फोम ही उठवली। या मुंबईच्या पाऊणीला या मायान पटवली, मुंबईच्या पाऊणीला मायान पटवली, या मुंबईच्या पाऊणीला मायान पटवली। ए गाजर मुळान केळा रताळा हो, अरे गाजर मुळान केळा रताळा खायला चटावली, लई लई खायला चटावली। अरे या मुंबईच्या, या मुंबईच्या पाऊणीला या माळ्यान पटवली, मुंबईच्या पाऊणीला या माळ्यान पटवली, या मुंबईच्या पाऊणीला माळ्यान पटवली।
माझ्या उपस्थित असलेल्या बंधू आणि भगिनींनो, आजचा हा कार्यक्रम कविवर्य एकनाथ माळी, कवी, संगीतकार, गीतकार आणि गायक एकनाथजी माळी आज माझ्या जोडीला आहेत, तेव्हा आज आमच्या दोघांचा हा जंगी सामना या ठिकाणी रंगलेला आहे, तेव्हा मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे, एकनाथ माळी आणि पार्टी आपल्या समोर साजरा झालेली आहे आणि मी कविता शिंदे आणि पार्टी आपल्या समोर साजरा होत आहे, तेव्हा सांगायचं तात्पर्य एवढंच की आम्हा दोघांना म्हणजेच आम्हा दोन्ही कलाकारांना सारखंच प्रोत्साहन देऊन हा कार्यक्रम शेवटास न्याल अशा आशा बाळगून सुंदरसं गीत मी आपल्या समोर सादर करणार आहे. आपण ऐकलं फार सुंदरसं गीत आमच्या बाजूच्या पार्टीने म्हणजेच आमचे गायक साहेब एकनाथ माळी यांनी गायलेले, आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे, काय सांगायचं आहे की या सामन्यात वाद प्रतिवाद घडणार आहे. अहो माळी साहेब, या सामन्यात वाद प्रतिवाद घडणार आहे आणि मी नार असून या नराशी लढणार आहे. या सामन्यात वाद प्रतिवाद घडणार आहे, मी नार असून या नराशी लढणार आहे. हार जितीचा फैसला ठरविल ही जनता, अरे हार जितीचा फैसला ठरविल ही जनता, अरे बक्षील एकनाथा, अरे कोण खाली आणि कोण वर चढणार आहे. आपण ऐकलं, पाहिलं, गाणं ऐकलं आणि या मुंबईच्या पावणीला या माळ्यानं पट्टावं. अग बाय 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 ग माझ, हे बघा त्याला असं वाटतंय का रोडावर कोणी बी यावा ना मुंबईच्या पावणीला पाठवावा काय. अहो मुंबईची ती मुंबईची ना, खेड्याचा येडा तो येडा नाही का. तरी सुद्धा त्यांनी गीत गायले का मुंबईच्या पावणीला म्हणे एक माळ्याने म्हणे पटावली. असू द्या, त्यांनी गीत गायले पण मी उत्तर देणार आहे ते कसं. अगर ताळ नको ओ माळी रताळ नको आणि तो मुळा बी नको, रताळ नको मुळा बी नको आणि तो केळा बी चढलेला. शिवाई रताळ नको मुळा बी नको आणि तो केळा बी चढलेला, अरे तो केळा बी चढलेला. आणि नको नको माळी तुझा तो गाजर किडलेला, नको नको माळी तुझा तो गाजर किडलेला, अरे नको नको माळी तुझा तो गाजर किडलेला. अरे रताळ नको नको, अजिबात नको मला. आणि नको नको माळी तुझा तो गाजर किडलेला, आणि म्हणून मला वाटलं एकनाथ माळी माझ्या जोडीला आहेत, काहीतरी मला नवीन ऐकायला मिळेल. पण हे काय रताळ कांद बटाटे सगळं सोबत घेऊन आलेत वाटतं. परंतु मी सुंदरसा विषय आपल्या समोर सादर करीन आणि त्या अगोदर मला आपल्याला काय म्हणायचं आहे, काय सांगायचं आहे की गर्वाने ताणू नको, असा गर्वाने ताणू नको आणि स्वतःला मोठा मानू नको. गर्वाने असा ताणू नको आणि स्वतःला मोठा मानू नको. अरे नाव आहे माझं कविता, काय नाव आहे माझं कविता, तू मला कमी जाणू नको. आणि म्हणून कविवर एकनाथ माळी मला यांना काय म्हणायचं आहे, फार सुंदर विषय मी आपल्यासाठी घेऊन आलेली बघा कशी. अहो
रण मैदानी उतरली बाई मी रण मैदानी उतरली बाई मी रण मैदानी उतरली बाई मी आणि माघारी कधीच घेणार नाही मी रण मैदानी उतरली बाई मी माघारी कधीच घेणार नाही मी खेळण्यासाठी तयार आहे मी अग खेळण्यासाठी तयार आहे मी पण घडी हातात पाहिजे माई तुम्ही ताट आहेत का ना तर नुसतं दिसायला फोफसा ना आहे काय नाही पोकळवासा तसा घडी हातात पाहिजे अहो तसा घडी हातात पाहिजे तसा घडी हातात पाहिजे तसा घडी हातात पाहिजे पण याची याची मजबूत बॅट पाहिजे
प्रत्येक प्रत्येक चेंडूला मारील चौका, हा हा प्रत्येक चेंडूला मारील चौका, साधून संधी मारील छक्का, त्यांनी काहीतरी शेर गायला मगाशी मुंबई की चमेली चाहिए बोले, आणि म्हणून मला त्यांना काय म्हणायचं आहे के माहौल के ठुमरी पर ये नया ताल आया है। सुनिए जनाब, ये माहौल के ठुमरी पर नया ताल आया है, फटाके फूट रहे हैं हर तरफ ना ताल आया है, मटक मटक के गाने वाला ये कव्वाल आया है, और ये नए बाजार में बिकने ये पुराना माल आया है। प्रत्येक चेंडूल मारील चौका, ओ माई चेंडू आहे का तुमच्याकडे? चेंडू हे बघा माई, माझ्याकडे बॅट पण आहे, बघा तुमच्याकडे बॅट आहे का? तुम्ही घरी ठेवून आले मला सांगा, आहे का मला बॅट सांगा? बघा माझ्याकडे बॅट पण आहे आणि बॉल पण आहे। असं केळ्या रताळाचे गाणे आम्ही बोलत नाही, आम्ही चांगले चांगले गाणे बोलतो, आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे, हा हा प्रत्येक चेंडूवर मारील चौका, प्रत्येक चेंडूवर मारील चौका, साधून संधी मारील छक्का, बॉलरची तो करील धुलाई, त्या बॉलरची तो करील धुलाई, आता सोयेटी शॉट पाहिजे, अहो माई त्याचं सॉयलेट शॉट पाहिजे, त्याचं सॉयलेट शॉट पाहिजे, पण इकडे बघा इकडे तसगडी हातात पाहिजे, तसगडी हातात पाहिजे, अहो इकडे बघा ना याची मजबूत बॅट पाहिजे, तसगडी हातात पाहिजे। तुम्ही गीताकडे लक्ष द्यायचं आहे, ते बघा कसं, आहो बत्ता बत्ता सेंचुरी मारील, आहो बघता बघता सेंचुरी मारील, देशाला आपल्या विजयी करील, आहो बघता बघता सेंचुरी मारील, बघता बघता सेंचुरी मारील, देशाला आपल्या विजयी करील, देशाला आपल्या विजयी करील, सचिन वाणी खेळाडू हवा, त्या त्या सचिन वाणी खेळाडू हवा, आहो सचिन वाणी खेळाडू हवा, प्रेम हे दाट पाहिजे, प्रेम हे दाट पाहिजे, अहो माळी माळी, अहो माळी माळी, आता ते केळ्या रताळमुळं आता तुम्ही सगळं फेकून द्या आणि नवीन कुठेतरी दिशेला वळा, आणि म्हणून मला म्हणायचं आहे, दसगडी हातात पाहिजे, तसगडी हातात पाहिजे, तसगडी हातात पाहिजे, पण 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 याची मजबूत बॅट पाहिजे, तसगडी हातात पाहिजे, याची मजबूत बॅट पाहिजे। मैदानी उतरली बाई मी, आगरण मैदानी उतरली बाई मी, आणि माघारी कधीच घेणारी नाही मी, खेळण्यासाठी तयारी आहे मी, खेळण्यासाठी तयारी आहे मी, तसगडी हातात पाहिजे, तसगडी हातात पाहिजे, तसगडी हातात पाहिजे, पण पण याची मजबूत बॅट पाहिजे, तसगडी हातात पाहिजे, याची मजबूत बॅट पाहिजे, तसगडी हातात पाहिजे, याची मजबूत बॅट पाहिजे, आहा गडी हातात पाहिजे, याची मजबूत।
पाहिजे, तसा घडी हातात पाहिजे, याची मजबूती भेट पाहिजे, तसा घडी हातात पाहिजे, याची मजबूती भेट पाहिजे, तसा घडी हातात पाहिजे, याची मजबूती भेट पाहिजे। बाईनं गीत ऐकवलं, तसा गडी हा ताट पाहिजे, त्याची मजबूत बॅट पाहिजे, आणि शेर गायलेला आहे, ही नार असून या नारा शिलाडणार आहे, मग नक्कीच कळेल तुला कोण खाली आणि कोण वर चढणार आहे, असं बाईनं म्हटलेलं आहे। मला काय म्हणायचंय, कविता नारा असून नाराशी लढणार आहे, वा हिम्मत। अगं या दोघांच्या कुस्तीत विपरीत घडणार आहे, ऐक, दोघांच्या कुस्तीत विपरीत घडणार आहे, दोघांपैकी एक हसणार आणि एक रडणार आहे। तू म्हणतेस की हा खाली पडणार आणि तू वर चढणार आहे, पण तुला काय ठाऊक की मी खालून भोक पाडणार आहे। बोटावर नाचवीन तुला, बोटावर नाचवीन तुला, नावाचा एकनाथ माळी आहे। तू किती केलास नखरा तरी माझा झेंडा वर आणि तुझी पतंग खाली आहे। कविता तू म्हणतेस, तू दाखवतेस तुझ्याकडे बॉल बॅट वगैरे आहे काय दाखवतेस, मला काय म्हणायचं आहे, टाळ माझ्याकडे आणि नाल तुझ्याकडे आहे। अगं टाळ माझ्याकडे नाल तुझ्याकडे आहे, तलवार माझ्याकडे ढाल तुझ्याकडे आहे, तलवार माझ्याकडे, तलवार माझ्याकडे, ढाल तुझ्याकडे आहे। अगं माझ्याकडे बॅट आणि तुझ्याकडे बॉल आहे। ऐका बंधूंनो, सादर करीत आहे पब्लिक चॉईस पब्लिक डिमांड असं गीत, माझं गाजलेलं गीत आहे, सर्वांना माहिती आहे। दरा ना दा दरा दा 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 दरा रे नार दरा रा, या चालीवर गीत गाणार आहे। तत्पूर्वी बाईनं म्हटलेलं आहे, तसा गडी हा ताट पाहिजे, त्याची मजबूत बॅट पाहिजे। ऐका, नाही मी गांडू भित्रा पांडू, नाही मी गांडू भित्रा पांडू, आहे मी तरणा ताठ गडी, आहे मी तरणा ताठ, माझी धरून ठेवती बॅट,
माझ्याकडे बॅट आहे कविता, मी लपवून ठेवलेली आहे. नाही मी गांडू, ती बॅट लपवून ठेवलेली आहे, जेव्हा शॉट मारायचा असेल ना तेव्हा बाहेर काढतो मी बॅट. नाही मी गांडू, भित्र पांडू आहे मी तरणा ताठ, गडी आहे मी तरणा ताठ, पण काय करू माझी धरून ठेवते बॅट, ही माझी धरून ठेवते बॅट, सांगा मारू कसा मी शॉट. अगं धरून ठेवते बॅट ना कसा मारू शॉट, जर तू बॅट धरून ना ठेवलीस ना, बॅट माझ्या ताब्यात दे. ऐक कविता, जर बॅट धरून नाही ठेवलीस तर काय होईल, काढीन रॅप्टा बॉल करीन चपटा, काढीन रॅप्टा बॉल करीन चपटा, लावीन पुरती वाट, लावीन पुरती वाट, पण काय करू माझी धरून ठेवतेस बॅट, माझी धरून ठेवतेस बॅट, सांगा मारू कसा मी शॉट. आई कविता, क्रिकेटचा विषय सादर केलेला असतो म्हणून सांगायचं आहे. क्रिकेट खेळणारे कसे असतात, ते कसे शॉट मारतात आणि कसे बॉल पकडतात, आणि जास्त बॉल कोणाच्या नशिबात असतात. ऐक, या जगाच चलनी नान शिर, ऐक, या जगाच चलनी नान अमेरिकन डॉलर आहे, तुरुंगाचा प्रमुख अधिकारी जेलर आहे, या भारताचा अष्टपैलू कॅप्टन धोनी, अगं विकेट कीपरच नव्हे, विकेट कीपरच नव्हे तर या सर्वात फटकेबाज बॅटमनानी बॉलर आहे, आणि तो विकेट कीपर असल्यामुळे जास्त बॉल त्याच्या नशिबात आहेत, जास्त बॉल त्यांनीच पकडलेले आहेत आतापर्यंत, खोटं बोलणार नाही. कविता, अग सोनी सोनी, अग सोनी, पब्लिक चॉईस पब्लिक डिमांड हे गीत आहे. मला सांगितलं कॅसेट जर केलीत तुम्ही VCD कधी केलीत तर, आमच्या मित्रांनी सांगितलेलं सर्वांनी की हे गाणं झालं पाहिजे. अग सोनी आमचा धोनी ग, अग सोनी आमचा धोनी ग, कविता ए अग सोनी, अय कविता जानी तू तो लगाती है पितल को चढ़ाती है सोने का पानी. अग सोनी आमचा धोनी ग, काय मूड दिला बाईनी मला, मूड गेलेला मूड आला. अग सोनी आमचा धोनी ग, मागून असा बॉल धरतो, अग सोनी आमचा धोनी ग, मागून असा बॉल धरतो, अग सोनी आमचा धोनी ग, मागून असा बॉल धरतो, अग सोनी, ए सोनी, अग सोनी सोनी सोनी, ए अग सोनी आमचा धोनी ग, मागून असा बॉल धरतो, ए सोनी आमचा धोनी ग, मागून असा बॉल धरतो, अग सोनी आमचा धोनी ग, मागून असा बॉल धरतो.
आमचा सोनी आमचा धोनी मागून असा बॉल धरतोय उभ्यान धरतोय बसून धरतोय आडवा तिडवा पडून धरतोय कविता ए अग उभ्यान धरतोय बसून धरतोय आडवा तिडवा पडून धरतोय बॉल धरताना जीवाचे हाल करतोय बॉल धरताना जीवाचे हाल करतोय पण मागून असा बॉल धरतोय अरे सोनी आमचा धोनी ग मागून असा बॉल धरतोय अरे सोनी आमचा धोनी ग मागून असा बॉल धरतोय धोनी नाही कोणी आंडू पांडू धोनी कसा आहे धोनी नाही कोणी आंडू पांडू घट्ट आवळून धरतोय चेंडू घट्ट आवळून धरतोय चेंडू घट्ट आवळून धरतोय चेंडू मुळी नाही तो भित्रा पांडू मुळी नाही तो भित्रा पांडू आहे हिम्मतवाला खेळाडू हाय हिम्मतवाला खेळाडू मुळी नाही तो भित्रा पांडू आहे हिम्मतवाला खेळाडू कसा मर्दावानी खरोखर खेळ करतोय मर्दावानी मर्दावानी खरोखर खेळ करतोय मागून असा बॉल धरतोय अरे सोनी आता धोनी ग मागून असा बॉल धरतोय अरे सोनी आता धोनी ग मागून असा बॉल धरतोय त्याचा बघून एक एक शॉट 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 तू ग तोंडात घालशील बॉट तू ग तोंडात घालशील बॉट तू ग तोंडात घालशील बॉट त्याचा बघून एक एक शॉट तू तोंडात घालशील बॉट कविता मी सांगत नाही खोट मी सांगत नाही खोट लय सॉलिड आहे त्याची बॅट 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 कविता ए कविता लय सॉलिड आहे त्याची बॅट कुणाची धोनीची आणि ती बॅट कशी आहे बॅट अपटून खड्डा खोल करतोय बॅट अपटून एकाच जागेवर बॅट आपट किती वर्ष झाली तरी एकाच जागेवर बॅट आपटतय बॅट अपटून खड्डा खोल करतय बॅट अपटून खड्डा खोल करतय मागून असा बॉल धरतय सोनी आमचा धोनी ग मागून असा बॉल धरतय अरे सोनी आमचा धोनी ग मागून असा बॉल धरतय शेवट ऐका गीताचा अष्टपैलू हा आमचा धोनी अष्टपैलू हा आमचा धोनी अष्टपैलू हा आमचा धोनी अष्टपैलू हा आमचा धोनी कविता अष्टपैलू हा आमचा धोनी मॅच गाजवून सोडल्यात त्याने मॅच गाजवून सोडल्यात त्याने मॅच गाजवून सोडल्यात त्याने ऐका खेळ खेळताना मैदानी खेळ खेळताना मैदानी त्याला पाहिला एकनाथानी 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 वन डे सामन्याचा प्रॉब्लेम सॉल्व करतय वन डे सामन्याचा जर मॅच जिंकता जर जी हरता जर जिंकली असेल ती धोनीमुळेच कितीतरी अशा मॅच हरता त्या धोनी जिंकलेल्या आहेत वन डे सामन्याचा प्रॉब्लेम सॉल्व करतोय
मागुना सब बॉल धरत सोनी आमचा धोनी ग मागुना सा बॉल धरत आग सोनी आमचा धोनी ग मागुना सा बॉल धरत आग उभ्या न धरत बसू न धरत आणि आडवा तिडवा पडू न धरत उभ्या न धरत न बसू न धरत आडवा तिडवा पडू न धरत बॉल धरताना जीवाचे हाल करतोय मागून असा बॉल धरतोय आग सोनी आमचा धोनी ग मागून असा बॉल धरतोय आग सोनी आमचा धोनी ग मागून असा बॉल धरतोय आग सोनी आमचा धोनी ग मागून असा बॉल धरतोय बंधूंनो आपण ऐकलं माई साहेबांनी सुंदर संगीत आपल्या समोर सादर केलं मी गीत गायलं तसा गडी हाताट पाहिजे पण याची मजबूत बॅट पाहिजे आणि मी शेर गायला की कोण सामन्यात वर चढणार आहे आणि कोण खाली पडणार आहे तर माई साहेबांनी म्हटलंय का म्हणे मी खाली पडून भोग पाडणार आहे तेव्हा मी ह्या गीतांचा सामनांचा तुलना केली परंतु त्यांनी म्हटलंय मी का भोग खालून पाडणार आहे आता हे कुठला भोग काय ते मला काही माहिती नाही आहे त्यांनी गीत गायले त्यांच्या गीताचं मी उत्तर देणारच आहे आणि म्हणून माई साहेबांना मला सांगायचं वाटतं की गाणाऱ्यांपेक्षा ऐकणारे फार हुशार आहेत मी सोबर विषय क्रिकेटचा आपल्यासमोर सादर केला परंतु माई साहेब म्हटले की खालून म्हणे भोग पाडतो म्हणे माझे धरून ठेवते बॅट आणि मारू देईना म्हणे मला शॉट आणि म्हणून आमचे एकनाथ माळी यांनी गीत गायलेलं आहे अग सोनी त्यांनी गीत गायलं अग सोनी आमचा धोनी ग मागोने असं बॉल धरतो वा 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 उभ्या न धरतोय बसून धरतोय अरे वा 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 आणि आडवा तिडवा पडून धरतोय
आणि बॉल धरताना जीवाचे हाल करतो आणि मागून असा माई कसा कसा असा असा तेव्हा गीत गायले त्यांनी मागून असा बॉल धरतोय आणि म्हणून मला म्हणायचं आहे माई साहेब ऐक ना खेळण्यासाठी तू दूर देश परदेश कधी फिरलास का तू खेळण्यासाठी दूर देश परदेश कधी फिरलास का सामन्यात श्रेष्ठ गोलंदाज किंवा फलंदाज ठरलास का अरे तूच काय साऱ्या जगाने कौतुक केलंय त्या धोनीचं अरे तूच काय तर साऱ्या जगाने कौतुक केलंय त्या धोनीचं तो मागून धरतोय बॉल तो मागून धरतोय बॉल अरे तुने कधी पुढून तरी बॉल धरलास का आणि म्हणून मला माई साहेबांना म्हणायचं आहे सांगायचं आहे अग यो यो माळी अग यो यो माळी यो यो माळी ग यो यो माळी यो यो माळी र धोनीची किती लाल करतो यो यो माळी यो यो माळी र धोनीची किती लाल करतो यो यो माळी आहे का कोणी सचिन वाणी अहो माळी साहेब फक्त धोनीचं कौतुक करता आणि सचिनचं कोण करणार मला असं वाटतं तुम्ही काय टीव्ही वेजर का बघताय का नाही ज्या मेसेज चाललाय ज्या आजच्या वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जे सचिनने केलंय ते आतापर्यंत कोणी केलंय का आणि म्हणून आपल्याला सचिनला विसरून चालणार नाही आणि म्हणून माई साहेबांना मला काय म्हणायचं आहे काय सांगायचं आहे आहे का कोणी सचिन वाणी आहे का कोणी सचिन वाणी तो भल्या भल्यांचे खाल करतोय ओ माळी ओ माळी अहो तो भल्या भल्यांचे हाल करतोय आणि धोनीची किती लाल करतो यो यो माळी यो यो माळी धोनीची किती लाल करतो यो यो माळी यो यो माळी धोनीची किती लाल करतो यो यो माळी यो यो माळी आहे का कोणी सचिन वाणी भल्या भल्यांचे हाल करतो अहो अहो माळी साहेब आणि धोनीची किती लाल करतो यो यो माळी यो यो माळी धोनीची किती लाल करतो यो यो माळी यो यो माळी धोनीची किती लाल करतो यो यो माळी यो यो माळी धोनीची किती लाल करतो यो यो माळी यो यो माळी ग धोनीची किती लाल करतो आणि म्हणून त्यांनी विषय सादर केलाय मी त्यांच्या गीताचं उत्तर दिलेलं आहे परंतु मी एक सुंदर विषय आपल्या समोर सादर करणार आहे आपण सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे आणि म्हणून त्या अगोदर मला एकनाथ माई यांना काय म्हणायचं आहे दारिदा दारिरा रांगे तू उभी राहून या रांगे तू उभी राहून घागर नळा खाली ठेवून या रांगे तू उभी राहून घागर नळाखाली ठेवून थकले माझे डोळे अहो पाण्याची वाट पाहून या रांगे तू उभी राहून नळाखाली घागर ठेवून थकले माझे डोळे पाणी येण्याची वाट पाहून आशा आकांक्षा मावळल्या मनात निराश होऊन आशा आकांक्षा मावळल्या मनात निराश होऊन छोटी माघारी आली मी अहो रिकामी घागर घेऊन आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना सांगावं असं वाटतं की दिसतं तसं नसतं आणि म्हणून जग फसतं तेव्हा दिसण्यावर जाऊ नका कारण की हत्तीचे दात खाण्याचे वेगळे असतात आणि दाखवण्याचे वेगळे आणि म्हणून हा सुंदरसा विषय मला आपल्यासाठी साजर करायचा आहे लक्ष असावं कॉक फिरूनी अहो माई साहेब इकडे बघा अहो कॉक फिरूनी पाहिलं दोन्ही हातानी वाईट नाही वाईट नाही वाईट गीत गात नाही मी
आहो क्वाक फिरूनी पाहिलं दोन्ही हातानी. माई साहेब क्वाक फिरूनी पाहिलंय दोन्ही हातानी. खर सांगते मी याच्या नळात येईना पाणी. फिरूनी पाहिलंय दोन्ही हातानी. कॉक फिरूनी पाहिलंय दोन्ही हातानी. खर माई खरं आहे की नाही. खर सांगते मी याच्या नळात येईना पाणी. खरं सांगते मी याच्या नळात येईना पाणी. मी लावलाय पहिला नंबर, मी लावलाय पहिला नंबर, माझ्या मागे ह्या बायका शंभर. पहिला नंबर मी लावलाय पहिला नंबर, माझ्या मागे या बायका शंभर. वाटी बघून मी खरोखर, वाटी बघून मी खरोखर, बाई दुखाया लागली कंबर. बाई दुखाया लागली कंबर, ठेवली मांडून मी. अहो माई साहेब ठेवली मांडून मी, ठेवली मांडून मी घागर अशी उतानी. ठेवली मांडून मी घागर अशी उतानी. खरं सांगते मी या छनळात येईना पाणी. खरं सांगते मी या छनळात येईना पाणी. खरं सांगते मी या छनळात येईना पाणी. पक्की होती मला ही आशा, माझ्या आशेची झाली निराशा. पक्की होती मला आशा, पण आशेची झाली निराशा. आणि म्हणून मला म्हणायचं आहे ते काय की मैं सच कह रही हूँ, कोई बनी बनाई कहानी नहीं. मैं सच कह रही हूँ, कोई बनी बनाई कहानी नहीं. अरे ये क्या भरेगा मेरा घड़ा, अरे इसके नल में तो एक बूंद भी पानी नहीं. पक्की होती मला ही आशा, पक्की होती मला ही आशा, माझ्या आशेची झाली निराशा. मानी खाली घालून काशा, मानी खाली घालून काशा, कसा बघतोय हा तोंड वाशा. बघतोय हा तोंड वाशा. एक नाथाला बोले ना चांगलं कोणी. एक नाथाला बोले ना चांगलं कोणी. नको हो माहीत आहे. एक नाथाला बोले ना चांगलं कोणी. आणि खरं सांगते मी या जनळात येईना पाणी. खरं सांगते मी या जनळात येईना पाणी. खरं सांगते मी या जनळात येईना पाणी. मिकाच्या नळात येईना. कॉक फिरूनी, कॉक फिरूनी पाहिलं दोन्ही हातानी. कॉक फिरवूनी पाहिलं दोन्ही हातानी. खरं सांगते मी अहो, खरं सांगते मी याच्या नळात येईना. खरं सांगते मी याच्या नळात येईना पाणी. खरं सांगते मी याच्या नळात येईना पाणी. खरं सांगते
खरं सांगते मी या चंदळात येईना पाणी, खरं सांगते मी या चंदळात येईना पाणी, खरं सांगते मी या चंदळात येईना पाणी।